आष्ट्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेला हा मल्लिकार्जुन डोंगर सांगली जिल्ह्यात असून वाळवा तालुक्यात येतो. वरती डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. जवळपास 700 पायऱ्या चढून वरती जावे लागते. पायऱ्यांच्या दोनही बाजूंना ग्रिल आहे. अगदी वर मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मल्लिकार्जुन येथे भेट द्यायला. पायऱ्या चढून वरती आल्यावर वरून निसर्गाचा हिरवागार नजारा पाहून खूप छान वाटते. पुणे बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेला असलेला हा मल्लिकार्जुन डोंगर नजारा पाहू शकता वरून कसा दिसतो. एक छोटेसे ट्रेकिंग लोकेशन तसेच महादेवाचे पवित्र दर्शन म्हणून हा मल्लिकार्जुन डोंगर प्रसिद्ध आहे. पायऱ्या चढून वर आल्यावर आता आपण पोहोचतो मेन मंदिरात. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. दगडी खांबावर मंदिर उभारलेले दिसते आहे. मंदिरात आत प्रवेश करताना सुरुवातीलाच काळभैरवनाथांचे छोटेसे मंदिर आहे. मंदिर दगडी बांधकाम व ऐतिहासिक आहे, पण कालांतराने मंदिराच्या परिसरात बदल होताना या मंदिराच्या आकर्षक रंगसंगतीवरून दिसून येते. इन मंदिरात प्रवेश केल्यानंतर आणखी छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात. सुरुवातीलाच आत जाताना डाव्या बाजूला कोटलिंग म्हणून छोटेसे मंदिर आहे. त्यामध्ये शंकराची पिंड आहे. मंदिराचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगायचे तर प्रत्येक शिवमंदिरात एकच नंदी असतो, पण इथे मात्र एकामागोमाग एक असे दोन नंदी पाहायला मिळतात. आध्यात्मिक माहितीनुसार प्रत्येक शिवलिंगाची सोंड ही नेहमी उत्तर दिशेला असते, पण या मंदिरातील काही शिवलिंगाची सोंड पश्चिमेला तर काहींची पूर्वेला असल्याची दिसून येते. हीच या मंदिराची खासियत आहे. शंकराची पिंड आहे. श्री स्वयंभू सोमनाथ हे अतिशय जागरूक देवस्थान आहे. जागरूक हे देवस्थान असतं की इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. महान ऋषी व्यासमुनी व अगस्ती ऋषी यांचे या ठिकाणी काही काळ वास्तव्य असल्याचे काशीखंड या ग्रंथामध्ये सांगण्यात येते.
मल्लिकार्जुन डोंगरावरून येडे निपाणी हे गाव व परिसराचा देखणा नजारा पाहायला मिळतो. सर्वत्र हिरवीगार शेते दिसून येतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.